करणाऱ्या आंदोलकाने विखे पाटलांच्या अंगावरती भंडारा टाकलाय, त्याला देखील खूप मारहाण करण्यात आली आहे, कसं बघता या? नाही, मी म्हणतो ना, सरकारला हे जी सरकार म्हणून जी काही लोक बसले ठिगळं ठिगळं लावून, त्यांना कामकाज चालवता येत नाहीये. त्यांनी भले आमचं सरकार गद्दारी करून पाडलं असलं तरी जनतेला त्यांना सामोरं जायला तोंड राहिलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. मला असं वाटतं बाकीच्या विषयावरती मी आता काही बोलणं योग्य नाही, कारण शेतकऱ्यांच्या व्यथा, शेतकऱ्यांचा आक्रोश, त्याला वाचा फोडण्यासाठी मी आलो होतो आणि मी महाराष्ट्रावर फिरत राहणार आहे. आजची एक ही सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा सांगतो, आता जरी पाऊस लागलाय असं वाटत असलं तरी हा पाऊस शेतकऱ्याची करपलेली पिकं पुन्हा हिरवीगार करू शकणार नाही. शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे तुम्ही सगळे साक्ष आहात, मी माझ्या मनातलं काही बोलत नाही आहे. त्यांनी साधारणतः दर एकरी 50,000 रुपयांची एक ठोस मदत व्हावी अशी अपेक्षा केलेली आहे. काही ठिकाणी तर कर्जमुक्ती जी आम्ही केली होती त्याच्यासुद्धा नोटिसा त्यांना परत जात आहेत, हे सगळं विचित्र चाललेलं आहे. तर एकूणच कारभार शून्य सरकार आहे, ते लवकरात लवकर जावो अशी साई चरणी मी प्रार्थना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.